तुमच्यावर थोड्या वेळाने. हा बोला की काय झालंय रे? काय नाही बसलोय. शिंगऱ्या बोला की वेगळे पारावच्या लोकांना घेऊन ये त्यांना का अमर तुम्ही आता रे अरे ती बेवड्या बाहेर काय म्हणत होता आता? आमची रोजची चर्चा चालू असते आता आमची पहिला आहे तीच. असंही काय तीन दिवस झालं आमच्या खाल्ल्या गलीत पाणी नाही काय ना आणि काय प्यायचं काय सांगायला तुम्ही. अरे पाणी सोडत नाही का रोजची रोज? ते आहे का घरी रोज उकांड्यात बाहेर कुठं गल्लीत गोळात पडतय त्याला घरी तपास नाही त्याला माहित आहे का पाणी सुटत का नाही? पावसाची फिरतोय तिकडं गरपाटा घेत पाणी पाणी कुठं मारते सोडत जा. आता भाऊसाहेब बोलून घेतलंय घेतलंय जाता. आमचं 20 जानेवारी जवळ येते सगळी गावातली स्वच्छता करून घ्या सगळी. अमर शकल्या टपसाळ्या 26 जानेवारी जवळ आलेली तेवढी सगळी साफसफाई करून घ्यायचं काय? कुठं घाण काय दिसलं नाही पाहिजे मला अजिबात. हो करतो करतो. या गुरुजी बसा. नमस्ते बसा 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 नमस्कार बसा. शिंगऱ्या चहा घेऊन ये रे. चालेल. सरपंच बोला. 26 जानेवारीच्या अगोदर आमच्या शाळेवरती मुरुम पडला पाहिजे त्याला. टाकू घे टाकून घ्या रे. हो आजच संध्याकाळी टाकून घेतो. मुलांना बसायला. हो टाकून घेतो आजच. हा भाऊसाहेब कधी यायचे सर? बरं भाऊसाहेब बोलून घे भाऊसाहेबला. सरपंच काय काम काढलं आपण? हॅलो. हा बोला की भाऊसाहेब कुठे आहे? हाय बाहेर आहे जरा. मी बाहेर काय करता? 5-10 मिनिटं था इथं लोक आमच्या चढा लागले लवकर येतो ऑफिस मध्ये. आलो 5-10 मिनिटं थांबा की आलो जरा. 5-10 मिनिटं काय 5 मिनिटात आले पाहिजे. हो 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 येतोय या लवकर. हो येतो. शिंगऱ्या चहाचं काय झालंय? डबरी बंद आहे वापेली. बोला बा काय काम अजून? काय कोणा तक्रार वगैरे काय? काय तक्रार? बर बर थांबा येत्याले 1-5 मिनिटात. नमस्कार सर. या या भाऊसाहेब बोला. लय अर्जंट बोलवलं. काय भाऊसाहेब लोक इथे चढा लागले आमच्या. काय करता तुम्ही? सगळी काम करतो बाहेरची. काय काम करता गावात तुम्ही? तुम्ही जी सांगता ती काम करतो ना आम्ही. शांत बसा. एक एक जण बोला बसा खाली. एक जण बोला. तुम्ही म्हणले घरपोळ बघतो प्रसाद दिलाय तुम्ही? दिलाय बाबा. सरपंच किती वेळ लागेल त्याला? वेळ ना आता दिवस लागतात किती ते विचारा. वरण प्रोसेस व्हाय नाही तर मी काय करू? बघा पाऊस करून घेऊ. नाही आलं अजून. नाही कामं चालू आहे सगळी. हो त्यांचा प्रस्ताव गेला का? सरपंचाचीच कामं चालू आहे सध्या. थांबा जरा ती झाल्यानंतर तुमच्याकडे बघू कामं. सरपंच भाऊसाहेबांनी आम्ही मागणी दिली आमच्या शाळेची. कशाची? मुरमाची. पण तरी काय आणि काम झालं नाही. हा गुरुजी टाकून घेऊ आज संध्याकाळी. हो झाली आली त्यांची मागणी माझ्याकडे. आज हमीदला लावून दिलंय मी. आज तुला संध्याकाळी काम झालं म्हणजे बस ना. आज काम होतंय तुझं. मगच मुलं गेल्यात. सगळी दुरुस्ती करून घ्या. पाठवून दिल्यात म्या. हो त्याला बाहेर काढावं जरा. अमर असली सगळं ठेवू नको परत. आणि त्याला परत सांगा ऑफिस मध्ये पिऊन यायचं नाही. हा नाही असं काय नाही. जमणार नाही.
काय तुझं काम आहे? माझ्या विहिरीची मंजुरी कधी तुम्ही सरपंच सगळ्यांच झालंय, सगळ्यांची कामं केली. ओरड काय त्याची? आता तुम्हीच विचारा त्यांना काय ओरड आहे. काय रे काय तुझं? माझी विहिरी काम मंजुरी आणली, परंतु ती तुम्ही बिल देणार माझ्या विहिरीत थकलं. काय काय पूर्ण का तुझ्या पावसाहेब याची कागदपत्र पूर्ण का? कुठं आहे? आज याची कागदपत्र आली नाही माझ्याकडे. बिल कसं काय मागत येते? बघा आता तुम्हीच सांगा त्याला. काम पण पूर्ण झाले राव. कोण म्हणत? पूर्ण झाले पाहिजे. बघायला जावं लागलं आपल्या सरपंच. या तुम्ही, आम्ही फोटो पोस्ट करतो तुमच्याशी. कधी काढून फोट करतो. गावातलं आणखीन पाण्याचं काय? रोजच्या रोज पाणी सुटत नाही का? रोजच्या रोज आहे, वेळेवर पाणी. मग ओरड काय ते लोकांची? दोन टाइम पाणी सुटतंय. अहो सरपंच, पाणपट्टी भरली नाही मग कसं काय पाणी सोडणार? घरपट्टी नाही. मला सांगा तसं त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही, पण रोजच्या रोज पाणी सुटलं पाहिजे. तुम्ही परत आम्हालाच म्हणणार भाऊसाहेब तुम्ही काय करता, झोपी जाता का? मग कामं करून कोणी घ्यायची? आमचं काम आहे ती, पण त्यांनी पाणपट्टी देत नाहीत, घरपट्टी देत नाही. रात्री सगळी कामं करून घ्या सचिन. हो गाडी पण पंक्चर झाली. ऐक ना, तुम्हाला आतून दिसला होता का मला रस्त्यामध्ये? त्याला बघून हसायला चालला. त्याचं की टपसळ्या म्हणतात ना, त्याचे मित्र पण त्याला टपसळ्या म्हणतात माहिती का? हा का? त्याच्या इतरी इतकं ओरडते ना गावातली सगळी, त्याला टपसळ टपसळ ओरडते. आणि तो काय काम करतो? टपसळ्या नाही, बँजूमध्ये काहीतरी काम करतो वाटतं का? हा. आणि तो दिवड्या? दिवड्या काय, ते शेतीच्या नावाखाली उगं जाते आणि त्या शकलेच्या टपरीवर जाऊन उगं घट खात बसते. आणि तो अमर तर एक नंबरचा टार्गेटच आहे. मागाशी दिसला होता, कसं अडवलं बघितलंस ना रस्त्यामध्ये जाणं. तुम कोण आले की आपण चालतो तुझी बस ना खुर्ची आवडे बस बस. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती आणि जुनं जाणतं राजकीय नेतृत्व श्री भगवानराव देशमुख यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या या ठिकाणी गबरू भैया आपलं मनोगत व्यक्त करतील. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपले गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि बाप्पा देशमुख या सर्वांचं आज आपल्या शाळेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक मी अभिनंदन करत आहे. मित्रांनो, आज हा कार्यक्रम शाळेचा जो आहे तो मी तुम्हाला एक दोन मिनिटाचा संदेश देणार आहे. शाळेत तुम्ही येता, अभ्यास करत जावा, कारण आपले आईवडील दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन कष्ट करतात उन्हातानात. आपण शाळेत आल्यानंतर अभ्यास करून आयुष्यामध्ये फार मोठं वरच्या लेवलला जावा आणि आपल्या आईवडिलांचं नाव कमवा. मित्रांनो, कुठलंही व्यसन करायच्या अगोदर आपल्या आईवडिलांचं चित्र डोळ्यासमोर आणा. एकदा व्यसन जर लागलं तर ते सुटत नाही. मित्रांनो, माझ्याही बाबतीत असंच घडलं. मी पण लहान होतो त्या टायमाला तुमच्यासारखाच मी असा शाळेतला गुणी विद्यार्थी होतो, पण माझ्या वाईट मित्राच्या संगतीने मी वेशणी झालो आणि आज मी गावात दारोडे ह्या नावाने ओळखला जातो. पण मित्रांनो, मी आज तुम्हाला तळमळीने सांगतो आहे मित्रांनो, क
कसलेही गोवा गुटखा की पुढे खाऊ नका, व्यसन कसलंही करू नका आयुष्यात. आपल्या आईवडिलाचं ऐका सांगितलेलं आणि अभ्यास करा मनापासून आणि शिकून आयुष्यात फार मोठं व्हा आणि नाव कामो आईवडिलांचं. एवढंच मी आज या ठिकाणी तुम्हाला संदेश देतो मित्रांनो. यानंतर आपले मार्गदर्शक श्री बप्पा आपल्याशी हितभूज करतील. धन्यवाद. आज आपल्या गावच्या प्राथमिक शाळेमध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित केला. माझ्या एक गोष्ट प्रकर्षानं निदर्शनास आली, ती म्हणजे मुलांची संख्या कमी आहे. तर त्यावर मी विचार करू लागलो, ही संख्या कमी का? तर आज खेड्यापाड्यातल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये आपले आईवडील ॲडमिशन घेतात, प्रवेश घेतात, आणि पर्यायानं मराठी शाळेतल्या मुलांची संख्या ही कमी कमी होऊ लागली. ही एक शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था आहे असो, पण तुम्ही आज मोजक्याच संख्येत या ठिकाणी उपस्थित आहात. भले इंग्रजी माध्यमातल्या शाळेतून शिकत असतील, परंतु महाराष्ट्र शासनानं पहिलीपासून इंग्रजीचं धोरण अवलंबलं आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला पहिलीला इंग्रजी शिकवलं जात आहे? इंग्रजी आहे तुम्हाला? ती कविता माहीत आहे? थोडासा संवाद साधतोय. जॉनी जॉनी ईटिंग शुगर टेलिंग लाय ओपन युअर माउथ. मी इथं पहिल्यांदा आलो आणि आपल्या पोर्चमध्ये वरांड्यात एक फेरफटका मारला आणि भिंतीवरती काही सुविचार दिसून आले मला. तर त्यातले काही सुविचार मी तुम्हाला सांगणार आहे. नेहमी खरे बोलावे, निंदा कोणाची करू नये, घर आणि परिसर स्वच्छ ठेवा, दररोजचा अभ्यास दररोज करा. तुम्ही शाळेत आल्यानंतर हे सुविचार वाचता का? वाचता का? आपले वर्ग शिक्षक सांगतात ना तुम्हाला? बस एवढ्याच गोष्टी तुम्ही आत्मसात करा. पुढे तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षण घेत असताना मोठे व्हा, हे जरी तुम्ही तंतोतंत पाळलं हे सुविचार, तरी तुम्ही या समाजामध्ये, या देशामध्ये, या आपल्या परिसरामध्ये खरंच नाव कमवणार आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन मोठ्या पदावरती जाऊन. आता तुम्ही प्राथमिक अवस्थेत आहात, परंतु शिक्षणाचा ध्यास किंवा शिक्षणाची जी आवड आहे ती अशी चिरंतन ठेवा आणि आपल्या मी ज्या मातीमध्ये जन्माला आलो त्याचं मी काहीतरी देणं लागतोय, समाजाचं काहीतरी मी देणं लागतोय, माझ्या आईवडिलांचं मी काहीतरी देणं लागतोय, असा एक विचार मनामध्ये आणून तुमचं शिक्षण. आज मला माहीत आहे तुम्ही लहान आहात, पण ह्या गोष्टी पुढे जाऊन पक्क्या ध्यानात ठेवा की शिक्षण हेच तुमचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. शिका, संघटित व्हा, मोठे व्हा आणि नाव कमवा आपल्या आईवडिलाचं, आपल्या समाजाचं. एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द सांगतो. अमर बिस्किटे घेऊन या. हा उपस्थितांच्या हस्ते आता खाऊचं वाटप होत आहे, तरी मुलांनी पुढे यावं. दोन मुलांनी चला.